नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर। डिशवॉशरमध्ये कटोरे, कढई, कुकर असे भांडे ठेवताना ते उबडे ठेवायचे। हे जर असे चुकून सरळ ठेवण्यात आले तर त्यामध्ये धुण्याचे पाणी जमा होते आणि ते भांडे आणखीन खराब होण्याचे चान्सेस असतात। सर्व प्रकारच्या प्लेट्स अशा इथे ठेवायच्या आणि छोटे मोठे सर्व चमचे इथे अशा प्रकारे ठेवायचे। डिशवॉशरमध्ये काही विशिष्ट प्रकारचे बार किंवा लिक्विड वापरले जाते। ते डिशवॉशर कुठल्या कंपनीचा आहे त्यानुसार व्हॅरी होते। इथे मी कॅस्कॅडेची डिशवॉशर बार यूज करत आहे आणि जर लिक्विड यूज करत असाल तर इथे लिक्विड पोअर करावं लागतं। यामध्ये वॉशिंगचे वेगवेगळे टाईपसुद्धा दिलेले आहेत, जसं नॉर्मल वॉश, जर त्यापेक्षा जास्त वेळ भांडे धुवायचे असेल तर हेवी वॉश, टॉप रॅक वॉश, म्हणजे जर भांडे कमी असेल तर सर्व भांडे टॉप रॅक मध्ये ठेवून फक्त तिथलेच भांडे धुण्यात येईल। यामध्ये आपला वेळ सुद्धा वाचतो आणि जर भांडे फक्त पाण्यातून काढायचे असेल तर रिनीज ओनली स्टार्ट बटन ही डिशवॉशर सुरू करण्यासाठी यूज करतात। आणखीन काही ऑप्शन्स आहेत, जसे हाय टेम्परेचर वॉश आणि सॅनिटाईज वॉश, आणि जर भांडे सुकवायचे असेल तर एअर ड्राय। आता इथे मी नॉर्मल वॉश कंडिशन सिलेक्ट केली। यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो भांडे धुवायला आणि भांडे धुऊन झाल्यावर तुम्ही बघू शकता की भांडे अशा प्रकारचे स्वच्छ होतात। आता हँडवॉशच्या तुलनेत जर डिशवॉशर बारचा कंपॅरिझन केलं तर डिशवॉशरला खूप कमी प्रमाणात पाणी लागते, पण जर वेळेचा विचार केला तर डिशवॉशरला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतो ॲज कम्पेअर टू हँडवॉश। तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला की नाही नक्की कळवा कमेंट्समध्ये, आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।